नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. 2 सप्टेंबर 2024 या दिवशी श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार आहे आणि या दिवशी सोमवती अमावस्या देखील आहे. 71 वर्षानंतर हा योग जुळून आलेला आहे. सोमवती अमावस्येला खूप सारे महत्त्व आहे. सोमवती अमावस्येला भगवान भोलेशंकर आणि माता पार्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. या दिवशी शिवगौरीची पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते. सोमवती अमावस्येच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि आपल्याला असाच एक या दिवशी 11 आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. या उपायाने तुमच्या कितीही कठीण इच्छा असतील त्या पूर्ण होतील. आयुष्याचं या उपायाने सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जर का आर्थिक अडचणी असतील, आर्थिक तंगी असतील, तर शेवटच्या श्रावण सोमवारी तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे. हा उपाय आपल्याला महादेवाच्या मंदिरात जाऊन करायचा आहे. तुमच्या घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा यामुळे संपुष्टात येणार आहे. तर पहा, या दिवशी तुम्हाला 11 आंब्याची पानं घ्यायची आहे. देठासहित 11 स्वच्छ आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि तुम्हाला एक पांढऱ्या धाग्यामध्ये ही 11 आंब्याची पानं गुंडाळायची आहे. बघा, 11 आंब्याची पानं तुम्हाला एकावर एक ठेवायची आहे आणि पांढऱ्या धाग्याने तुम्हाला ती एकत्र बांधायची आहे. त्यानंतर तुम्हाला ही 11 आंब्याची पानं थोड्याशा मधामध्ये तुम्हाला बुडवायची आहेत आणि अशी ही 11 आंब्याची पानं तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या शिवलिंगावर ज्या ठिकाणी अशोक सुंदरीची जागा असते त्या ठिकाणी तुम्हाला ही पानं अर्पण करायची आहे. बघा, अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. हा उपाय तुम्हाला श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवती अमावस्येलाच करता येणार आहे. हा योगायोग पुन्हा जुळून येणार नाही. यावर्षी शेवटचा श्रावण सोमवार आणि शेवटच्या श्रावणातील दिवस आणि याच दिवशी अमावस्या आलेली असल्यामुळे तुम्हाला तुमच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी, आर्थिक संकट दूर करण्यासाठी, तुमच्या घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा ही कायमची घालवण्यासाठी तुम्हाला 11 आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्हाला करायचा आहे. महादेवाच्या शिवलिंगावर ज्या ठिकाणी अशोक सुंदरीची जागा आहे त्या ठिकाणी तुम्हाला ही 11 आंब्याची पानं थोड्याशा मधामध्ये बुडवून तुम्हाला ही अर्पण करायची आहे. मधात बुडवलेली ही 11 आंब्याची पानं जर का तुम्ही महादेवाच्या शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या जागी अर्पण केली तर यामुळे तुमच्या पैशाच्या अडचणी दूर होणार आहे आणि घरात सुख शांती ही नांदणार आहे. या दिवशी पिठोरी अमावस्या आहे, बैलपोळा आहे. या दिवशी आपल्याला बैलपोळा देखील साजरा करायचा आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.